सजग नागरिक टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सोबत आले आहेत पुण्यातील नामवंत वकील ऍडव्होकेट वाजिद खान बीडकर। सध्या सोशल मीडियावर वाजिद खान बीडकर यांनी धुमाकू घातला आहे। त्यांनी एक पोस्ट टाकली आहे, त्यामध्ये असे लिहिले आहे की मी बार काउन्सिलचा सदस्य पदासाठी इलेक्शन का लढवू नये, या संदर्भात आपले काय म्हणणे आहे। यावर नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क देऊन त्यांना सपोर्ट केला आहे आणि सोशल मीडियावरती वाजिद खान यांच्या एका पोस्टनी भरमसाठ धुमाकू घातली आहे। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया ऍडव्होकेट वाजिद खान बीडकर कडून। नमस्कार, आदाब। वाजिद सर, तुम्ही राजकारणामध्ये उतरण्यामागचे कारण काय आहे? राजकारण हा माझा पिंड नाहीये। आजपर्यंत मी कधीही कोणत्याही इलेक्शन मध्ये सहभाग घेतला नाही, नोंदवला नाही किंवा कोणत्याही पक्षाशी संबंध दाखवलेला नाही। आणि बार काउन्सिलच्या आजपर्यंतच्या इलेक्शन मध्ये मी कधीही सहभागी सुद्धा झालेलो नाहीये। 2008 मी पास आउट आहे, परंतु सध्या मी बघतोय की जे काही ज्युनियर वकील्स आहेत, ज्यांचं वय झालेलं आहे, आमचे सिनियर वकील्स आहेत, अशा लोकांना खरंच बारतर्फे खूप अपेक्षा आहेत। आणि या अपेक्षांना सामोरे जाण्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्वाची गरज आहे। त्यांच्या प्रश्नांना समोर मांडण्यासाठी एक बार काउन्सिलमध्ये एक चांगल्या पदाची आणि एका व्यक्तीची गरज असल्यामुळे मी निर्णय लढत जे इलेक्शन आहे ते लढण्याचा निर्णय घेतला आहे। पण तुम्ही सदस्य पदासाठीच का लढत आहात? अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले, सेक्रेटरी झाले, तुम्ही एवढे नामवंत असून सदस्य पदासाठी लढतात, हे काय वेगळंच वाटतंय? नाही, सगळ्यात पहिल्यांदा मी सदस्य पदासाठी यामुळे नॉमिनेशन केलं की लोकांनी ठरवावं की मी कोणत्या पदासाठी लढावं, त्यामुळे मी पहिल्यांदा सदस्य पदासाठी लढावं का असं मी लोकांना विचारलं। त्यानंतर लोकांचा जेव्हा मला रिस्पॉन्स आला की मी वेगवेगळ्या पदासाठी लढावं, तर मी यामधून जे लोक सांगतील किंवा लोक आमचे जे वकील बांधव आहेत ते निवडतील त्या पदासाठी मी लढेल। सदस्यपद मी सुरुवात केली होती, परंतु आता माझा विचार बदललेला आहे। मी ऐन वेळेस सांगेल की मी कोणत्या पदासाठी लढणार आहे, म्हणजे मी अजून हे गुलदस्त्यात ठेवलेलं आहे की मी कोणत्या पदासाठी लढणार। तुमच्या माध्यमातून एक, तुमच्या चाहत्यांच्या माध्यमातून एक गोष्ट आम्हाला कळली आहे की तुम्ही हे इलेक्शन लढताना कोणतेही पत्रके वाटणार नाही, हे कसं शक्य आहे? हा, वकिलांचे जे इलेक्शन होतात बार काउन्सिलचे, आज जे काही इलेक्शन ठरत आहेत आमच्या वकिलांचे, ते खूप खर्चिक झालेले आहेत। यांना कुठेतरी फाटा फुटावा। आणि वकील बांधव जे आहेत, काही वकील जे आहेत त्यांचे पत्रके कोर्टात पडलेले असतात, त्याने घाण होते, त्याने कचरा होतो, आणि इलेक्शन लढण्यासाठी त्या गोष्टीची त्यांना अत्यंत आवश्यकता वाटते। परंतु मला असं वाटतं की माझा जो भरणा असेल तो जनसंपर्कावर असेल। संपर्क हे माझं सगळ्यात मोठं माध्यम असेल। कुठेही माझं एकही पत्र कोर्टामध्ये आवारात पडलेलं दिसणार नाही, कारण ते घाण कचरा करणं मला आवडणार नाही। इलेक्शन लढण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो खर्च असं पत्रके फ्लेक छापण्यापेक्षा मी तो एखाद्या नवोदित वकिलांच्या भल्यासाठी, त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी, यासाठी ते खर्च करेल। त्यामुळे मी पत्रके न छापण्याचा निर्णय घेतला। याचा अर्थ तुम्ही स्वच्छ पुणे सुंदर पुणेसाठी काम करताय? नक्कीच। तुम्ही समितीवरती गेल्यानंतर वकिलांसाठी काय करणार? साहजिक आहे, बरेच वकील आहेत ज्यांचं स्टाफ फंडसाठी, जसं मध्य प्रदेशमध्ये वकिलांना मिळतो तो एक महत्वाचा भाग आहे। परत जे सिनियर सिटीजन आहेत, जे सिनियर वकील आहेत, त्यांना सुद्धा पेन्शन मिळावी, आर्थिक गोष्टी मिळावीत। परत वकिलांच्यासाठी आज सुद्धा लॉकर्सची अडचणी आहेत, त्यांच्या बसण्याच्या सोयीसाठी सोय आहे। आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे पार्किंगचा। आम्हा वकिलांना आज पार्किंगसाठी खूप त्रास सहन करावा लागतोय। पार्किंगसाठी वकिलांच्या गाड्या सुद्धा उचलल्या जातात। पोलीसवाले जे आहेत ते वकिलांच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्किंग करतात, लवकर त्याच्या पावत्या फाडल्या जात नाहीत। तर वकिलांच्या पार्किंग, लॉकर्स आणि स्टायफंड यावर माझं जास्तीत जास्त लक्ष असेल। तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आल्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। तुम्ही आमच्या चाहत्यांना काय बोलू इच्छू शकता आणि तुमचा मेसेज काय देण्यासाठी नागरिकांना? पहिल्यांदा सन्नाटासाठी मी हे करेल की सजग नागरी टाइम्स यांनी मला वेळोवेळी माझे जे काही मॅटर्स आहेत, केसेस आहेत, त्यांना खूप रेफरन्स केलेला आहे। आणि मला सजग नागरी टाइम्सची एकच गोष्ट खूप आवडते की जी काही न्यूज घडलेली असेल त्याची सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात सजग नागरी टाइम्स। आणि वेळप्रसंगी सजग नागरी टाइम्सचे जे काही चालक आहेत, संचालक आहेत, यांनी अंगावर केसेस सुद्धा घेतलेले आहेत। म्हणजे लोकांसाठी अंगावर केसेस ओढून घेणारा, लोकांचं हाल अपेष्टा जे आहे ती सहन करणारा म्हणजे सन्नाटा। आणि लोकांना सत्य पोचावं म्हणून ही लोक वेळप्रसंगी पदरमोड सुद्धा खर्च करतात, म्हणून सजग नाईक टाइम्स मला आवडतं। थँक्यू।